इलेवन स्टार सुखापूर या दोन संघादरम्यान जी लढत आहे, 40+ गट, आणि या 40+ गट मध्ये आपण पाहतोय की प्रीतमदादा पाटील आपला डिस्कशन संपलं ना तर मॅच सुरू होईल, त्याच्यामुळे याच्यापुढे तर टायमिंग फार कमी मिळणार प्रत्येकाला, याची नोंद घ्या. 20 मिनिटांमध्ये पूर्वार्ध संपलाच पाहिजे मस्ट. आता एक्सक्यूज अजिबात राहणार नाही, कारण आतापर्यंत मस्त वेळ गेलाय, आणि याच्यापुढे जर सकाळच्या आत सामने संपवायचे असतील तर तुम्हाला सर्वांचं योगदान महत्त्वाचं आहे. या मंचावर उपस्थित आपण पाहतोय की आदरणीय रवीदादा भोईर म्हणजेच रायगड साम्राज्य असोसिएशनचे सल्लागार आणि त्याचबरोबर 40+ मास्टर्स चे उपाध्यक्ष. फोर्टी प्लस का नियम है कि LBW आउट नसेल, फक्त 40+ साठी. गेम ऑन, चेंडू टाकला जातोय. अमर केनीच्या माध्यमातून मात्र 10 इथे घेतले जात आहेत. 1+1 व्हाईट प्लस 1. 12:21 सामना सुरू झालाय. कोपरेगावचे आदरणीय भावनसेठ भुईर यांचं आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. बारा वाजून 21 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय, त्याच्यामुळे याच्या पुढची 20 मिनिटं तुम्ही मोजायची, आणि 12:41 सामनाचा पूर्वार्ध संपला पाहिजे. तर रविदादा भुईर यांचं आगमन झालंय, त्याचबरोबर आपण पाहतो संदेशजी मात्र यांचंही आगमन झालंय. दोन्ही प्रमुख अतिथींचं आपण स्वागत करूया आणि वळूया सामन्याकडे. दोन संघ, एका बाजूला असेल सुरभी 11 पडघे, तर एका बाजूला 11 स्टार सुखापूर संघ. नाणेफेकीचा कौल लागला, 11 स्टार सुखापूर संघाच्या बाजूनं स्वीकारलं प्रथम गोलंदाजी, आणि गोलंदाजीच्या मार्कवर अमर केनी. तर दोन फलंदाज मात्र आपण पाहतोय, सुभाष ठाकूर आणि लहू भोईर. सुभाष ठाकूरचा विचार केला तर कित्येक वर्ष पडघे संघासाठी ज्यानं आपल्या चपली झिजवल्यात, आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून अफाट कर्तृत्व दाखवत मात्र त्यांनी जी कामगिरी केली आहे ना, तोच 40+ लिजेंड्स. या चेंडूवर मात्र आलाय हा चौकार रिव्ह्यू, बीमर चेक केला जाईल. पंच तिसरे पंच कुठं असाल तर लगेच यायचंय, जेवायला गेलेत. चला आयोजक एकाने या, फक्त लवकर बघा. रिव्ह्यू फक्त अंपायर साठीच असणार आहेत, जर पंचांना वाटलं तरच रिव्ह्यू घेतला जाईल. यानंतरचा सामना असणार तर महापोली म्हणजेच स्मरण शिरेवन महापोली किरण सुखदर यांचा संघ, तर एका बाजूला मात्र न्यू गोल्डन पोसरी संघ. रेडी राहायचा आपण, आपली नाणेफेक झाली आहे, पोसरी संघात नाणेफेक जिंकली आहे, कारण सर्वांचा आणि पहिल्या फेरीतील तो अंतिम सामना खेळेल, आणि यानंतर मात्र रेग्युलर क्रिकेट सुरू होईल. अजिबात विलंब कुणीही लावायचा नाही, प्रत्येकानं आपल्या वेळेत हजर राहायचं, कारण सकाळी 12 खेळायला संघ रात्री 1:30 खेळणार आहे, याची नोंद घ्या. डे नाईट टुर्नामेंट म्हणजेच मित्रांनो 3 दिवसाची स्पर्धा असते, 26 संघ म्हणजे 25 सामने. इट्स अ नो बॉल कॉल, आणि पंच जेव्हा वाटेल ना रिस्क अजिबात घ्यायची नाही, सरळ वळायचं पाठीमागे.
फ्री हिट चा चेंडू हा मात्र चांगला टोलवला आहे. आपण पाहतोय काहुकोणाच्या दिशेनं क्षेत्ररक्षकाने चेंडू उचलला आणि धाव मात्र येते एक. या एक या धावसंख्येने धापाकडे धावा लागतायत, त्या म्हणजे 9 धावा. मयूर पाटील नारपोली गुणलेखनाची आणखीन एक उत्तम लेखणी घेत मात्र ज्या या तरुणानं काम केलंय ना, ठीक आहे माळी सर, अतिशय उत्तम कामगिरी गुणलेखनाच्या माध्यमातून आणि पी टी सी लाईव्ह खऱ्या अर्थानं उत्तम काम करतायत. संदीपजी भास्कर यांचं आत्ताच आगमन इथे झालं होतं खऱ्या अर्थानं पी टी सीचे फाउंडर म्हणून त्यांची ओळख आहे. अतिशय उत्तम व्यक्तिमत्व आणि त्यांची हजेरी या स्पर्धेला लाभते आहे, त्यांचं विशेष कौतुक. ज्युनियर सिनियर केळी मात्र उत्तम टेक्निशियनचे काम करतायत, त्यांचं विशेष कौतुक. हा मात्र मोठा फटका सजवलाय, फटका फसलाय आणि यश क्षेत्ररक्षक ही चकलाय. लघु भोईच्या बॅटमधून हा चांगला फटका जरूर सजवला होता, झेल मात्र सुटला. धावा आल्या तब्बल 2 धावा आणि या 2 धाव्यांची 11 धावा, एक शॉर्ट रन. या एका शॉर्ट रननं वाशिवलीकरांना घरी झोपवलंय. येताना ऑनलाईन मॅच पाहिली, एका शॉर्ट रननं आयुष्यामध्ये चूक कुठे होते? एक धाव मात्र मिळते, 2 धावा लहू भोईर जीवाच्या आकांतानं धावला जरूर परंतु त्रासदायक रन. 10 धावा अमर केनी गोलंदाजीच्या मार्कवर आहे. हा मात्र फुलटा चेंडू आपण पाहतोय, शॉर्ट एक्स्ट्राच्या दिशेने चेंडू गेलाय, फेकी होईल. दरम्यान मात्र लहू भोईर या धाव मात्र पूर्ण करतायत. लहू भोईरच्या माध्यमातून विचार केला तर एक उत्तम खेळाडू, उत्तम व्यक्तिमत्व आणि एक उत्तम क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आहे. अजिबात टीम मिटिंगसाठी फार वेळ नाही आपल्याकडे, त्याच्यामुळे आपण ठरवायचं आणि गोलंदाजी हातून चेंडू देऊन सामना लगेच सुरू करायचा. त्याच्यामुळे हा फायदा घ्यायचा की फलंदाज दमलेत त्यांना दमवायचे आणि सामना सुरू करायचा, ही रणनीती असते खेळायची. तो खेळ सुभाष ठाकूर कसा खेळ दाखवेल, आतापर्यंत विचार केला धावाकडे धावा लागल्या, त्या तब्बल 11 धावा. आणि या 11 धावांनी मात्र या मैदानाचा विचार करता 40 धावांचा टार्गेट हा चांगला आव्हान सेट होतो. त्याच्यामुळे 40-45 धावा जमल्या ना की ते आव्हान ताकदीचं बनतं, ते ताकदीचं बनलं जाईल परंतु इथे त्यासाठी तुम्हाला ताकद लावावी लागेल. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज संदीप मस्कर, संदीप मस्कर यानंतर मात्र आता अगदी स्मूथ क्रिकेट खेळली जाईल. थंडी आज थोडी कमी आहे आणि त्याचा फायदा उठवत मात्र जेवढं फास्ट खेळता येईल ना, ठीक आहे माळी सर, तेवढे क्रिकेटचे सामने फास्ट खेळले गेले पाहिजेत. खऱ्या अर्थानं क्रिकेट डिसिप्लिननी खेळलीच गेली पाहिजे, कारण कामोटेच्या मैदानावरती नाईट रजनी केव्हाही होऊ द्या, रजनी क्रिकेट कधीही होऊ द्या, ठीक आहे माळी सर, 1.5च्या आत संपतात, हे डिसिप्लिन आहे. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस राजेजी केनी यांचं मात्र मंचाकडे आगमन झालंय. तर राजेजी केनी सर नक्कीच यायचं आहे आपल्या माध्यमातून, अतिशय उत्तम कामगिरी मी म्हणेन की सुरू आहे. हा माणूस जाणीव सामाजिक संस्था यांचे अध्यक्ष आहेत आणि त्या जाणीव सामाजिक संस्थेचे आम्ही सहभागी आहोत, सध्याच्या आहोत, यांचा आम्हाला अभिमान आहे. तर आदरणीय राजेजी केनी सर आपल्याला विनंती करतोय की आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे, कारण सुखापूर संघ जेव्हा जेव्हा मी पाहतो ना तेव्हा तेव्हा हा माणूस या संघासोबत सदैव येतो. अगदी मी तर म्हणू की दिवसभर काम करणारा माणूस रात्रीही सामन्यासाठी आपल्या माणसांसोबत येतो ना, हे खरं कौतुक आहे. तर विनंती करेन राजेजी केनी सर आपण या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. ग्रामपंचायत सदस्य सुखापूर अनिल भुलवेकर आणि त्याचबरोबर माजी पंचायत समिती सदस्य स्वप्नीलजी भुजंग यांचंही आगमन झालंय. त्या सर्वांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. हे सुटलेले झेल आहेत ना सुखापूर संघाला त्रासदायक ठरतील, कारण 2 झेल सुटलेत आणि या दोन्ही सलामीरांना मात्र जीवनदान मिळत आहेत. लहू भोईर बरसतोय, त्याचबरोबर सुभाष ठाकूर कोलवा टाक्याला हा टप्पा. इथे मात्र फक्त धावण्याची आपली हिंमत असायला हवी परंतु हिंमत दाखवली आहे जरूर. अजून मी किती पळणार, किती 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 हा त्रास, परंतु नाही थांबला. त्यांनी पाहिलं एकदा प्रीतम पाटीलकडे आणि ओळखलं की नाही, करंदार सांगतोय धावायचं आहे, धावायचं आहे आणि सरळ धावा सुटला. तिन्ही चेंडूवर लागोपाठच्या 2-2 2 धावा आल्या आणि या 2-2 धावांनी मात्र
धापलकर धावा लगता है तब्बल 17 धावा, चांगली धाव संख्येला आकार दिला जातोय, विचार विनिमय केला जातो। आणि 40+ खेळणं एवढं सोपं नाही आहे, कारण मित्रांनो तुमच्या अंगात रग अजून आहे, परंतु या माणसाच्या मनामध्ये रग आहे, कारण अंगातले रग नाही तर मनातल्या रगीनं खेळतात। ज्या माणसांना आयुष्यभर काबाड कष्ट करत शर्ट आणि पॅन्टमध्ये आपल्या गावचा झेंडा क्रिकेटच्या माध्यमातून अटकेपार रोवला, आज ती हीच मंडळी आहे ज्या मंडळीनं आपल्या गावासाठी अनेक विजय संपादन करून दिले आहे। हेच ते 40+ मास्टर आहेत ज्यांना आपला गाव आपल्या नावानं जिवंत ठेवला आहे। आज मात्र प्रकाश ज्योतताना खेळण्याची संधी मिळते हे या आयोजकांचं कौतुक आहे। दाभलकर धावा लागत आहेत तब्बल 17 धावा। लहू भोईर आता मात्र पुन्हा एकदा सज्ज असतील। एकदा माणूस दमला ना की उंचावरून खेळण्याचा प्रयत्न करतो, आणि इथे मात्र यांनीही विचार केलाय तुम्हाला आम्ही दमवणार, तुम्हाला आम्ही दमवणार म्हणजे दमवणार, तुमच्यात हिंमत असेल ना तर धावून घ्या धावा। हा आत्ता हा 4 धावा, जोरदार टाळ्या होऊ द्या तरुणांनो। या आमच्या 40+ नवीन यंगस्टार साठी 4 धावा धावल्या जात आहेत। लहू भोईर दम निघतोय, तर खऱ्या अर्थानं मंचकर्त्यांचं आगमन होतंय। आदरणीय राजेशजी केनी सर स्वागत आहे आपलं, मनपूर्वक स्वागत। आणि त्याचबरोबर स्वप्नीलजी भुजंग यांचं मनपूर्वक स्वागत। पनवेल तालुका शेतकरी कामगार पक्ष सरचिटणीस आणि जाणीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, एक अतिशय उत्तम असा समाजसेवक माणूस, या माणसांना फक्त माणसं जोडलेत, ते राजेशजी केनी साहेब यांचं आगमन झालंय। सर आपलं या मंचावर मनपूर्वक स्वागत आहे, ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला कित्येक वेळा लाभतं, ज्यांचे आशीर्वाद सदैव आमच्यासोबत असतात, ते आदरणीय राजेशजी केनी सर। गोलंदाज संदीप क्षेत्ररक्षक ही साथ देत आहेत फलंदाजांना, इथे परीक्षा सुरू आहे। लहू भोईर आणि सुभाष ठाकूरची, प्रीतम पाटील आणि त्यांची टीम मात्र इथून पाहते की आमचे सवंगडी कसे भागतात धावत आहेत पहा, आता मोठे फटके कसे लगवायचे, कारण दमछाक जरूर झाली या षटकाचा विचार केला। पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि चौथ्या चेंडूवर 4 धावा धावून काढलेत, या सगळ्या धावा धावून, आणि पाचव्या चेंडूवर धाव काढली 1 आणि धापलकावर धावा लागल्या तब्बल 22 धावा, 22 धावा धापलकावरती लागत आहेत। क्या बात, मयूर पाटील नारपोली गुंदलेकर सांगतायत की आज या संपूर्ण दिवसभरात 2 रन फक्त 3 वेळा धावल्या गेलेत, आणि चौथा हा भीम पराक्रम केलाय 40+ सुरभी 11 पडगे संघाचे या 2 सलामीरांनी। सुभाष ठाकूर आणि लहू भोईर डिस्कशन करण्या इतकी ताकद मात्र उरली आहे का हा प्रश्न आहे, परंतु काय कमालीचा खेळ राहिलाय। पाणी पाणी चंद्रकांत पोपेटा, मित्रांनो जर नवीन खेळाडू असतील ना त्याला कदाचित हे नाव माहीत नसेल। चंद्रकांत पोपेटा हे ओपन टुर्नामेंटमध्ये पहिलं षटक फेकणारा गोलंदाज आहे। 40+ आज आलं, परंतु ज्या वेळेला ऐन उमेदीमध्ये सुप्रीमो ट्रॉफी मोपाडाच्या टुर्नामेंटमध्ये या खेळाडूला पाहण्यासाठी लोकांनी आपल्या चपली झिजवल्यात, टाचेवर उभे राहून ज्या खेळाडूची गोलंदाजी पाहिली ना तो चंद्रकांत पोपेटा म्हणजे चंदू याची गोलंदाजी आजही करताना जेव्हा आपण पाहतो ना तेव्हा सगळ्यांना आनंद मिळणार। व्यावसायिक खेळाडू उत्तम दर्जाची ही गोलंदाजी राहिली आहे, प्राप्त मात्र 40+ हा मात्र तोच टप्पा। अजून एक धाव, क्या बात, आता तर तुम्ही कमालच केली आहे, आता कमालीची कमाल केली आहे। सुभाष ठाकूर डोक्यावर हात द्यायची काही गरज नाही, जेवढ्या बॅटनं धावा नाही काढल्या ना तेवढ्या तुम्ही धावून 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 काढलेत, त्याच्यामुळे तुमचं विशेष कौतुक आहे। आणि जिथे धाव एकही नव्हती तिथे अक्षरशः 2 धावा काढल्या, तिसरीला तुम्ही पलटलात, अजून याच्या पलीकडे धावू शकत नाही माणूस, परंतु अफलातून रनिंग बिटवीन द विकेट जर आवडले असेल ना मित्रांनो तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या 40+ लिजंडसाठी।
काय अफलातून धावा घेतला त्यात फलंदाज जरूर बाद झालाय परंतु कमालीचं काम राहिलंय. धावफलकावरती धावा एक बाद 25 धावा. प्रीतम पाटील नवीन फलंदाज उत्तर विभाग रायगड अध्यक्ष 40+ आणि हा खरा एक जाणकार आणि सुशिक्षित व्यक्तिमत्व आहे. आपल्या विचारांची धन या माणसानं सदैव पाहिली आहे. तर प्रीतम पाटील नॉन स्ट्रायकिंगला उभा राहील परंतु एका बाजूला लहूच्या पाठीवर हात देत आपल्या मित्राला आपल्या साथीदाराला सांगितलं होतं की लढलायस बस. आज सगळ्यांना खुश केलंय. मोठे फटके नाही पण धावून धावून जे दाखवले ना ते मात्र कमालीचं काम. पण सुकापूर संघात क्षेत्ररक्षण सुद्धा खराब झालंय. सुंदर सुंदर फटका कवरच्या मधून मात्र चेंडू टोळवला जाईल. प्रीतम पाटील नव्या दमाचा आहे त्याच्यामुळे धाव घेतली जाईल. दोन धावा पूर्ण आणि तिकडे मात्र स्ट्राईकवर सरळ गेलेत. पुन्हा एकदा लहू भोईर कमालीचा खेळ लहू भोईरचा राहिलाय. तितक्या सक्षम त्यानं खेळ केलाय तेवढ्या सक्षम त्यानं धावलेत आणि तेवढ्याच उत्तमरित्या मात्र धाबाही जमवलेत. एक बाद 27 धावा. क्षेत्ररक्षक मात्र उत्तम काम करतायत. संदीप मस्करांच्या माध्यमातून चांगली कामगिरी राहिली आहे. शॉर्ट फाईन लेगला मात्र त्यानं झेपावत चेंडूला पकडला आणि धाव मात्र दिली एक. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 28 धावा 10 प्रकारची लागतात. मोठे फटके भलेही लगाऊ दिले नसतील परंतु प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा मानस दाखवलाय सुरभी 11 पडगे संघानं. रविदादा भोईर खूप दूरवरचा प्रवास करत या स्पर्धेसाठी अगदी खऱ्या अर्थानं ते मनापासून आलेत कारण त्यांच्याकडे वेळ फार कमी आहे. शून्यातून ज्या माणसानं विश्व निर्माण केलं आहे ते रविदादा भोईर रायगड समर्थक असोसिएशनचे संस्थापक आणि त्याचबरोबर 40+ मास्टर्स उपाध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. लेगबायची धाव येते. रायगड समर्थक असोसिएशन मित्रांनो सगळ्यांना सांगू इच्छितो की उपेक्षित राहिलेल्या समर्थकांना स्वतःचा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला. रविदादा भोईर असतील, सत्यवानदादा असतील, सत्यवान मात्रे असतील, प्रमोदजी आगलाव या तीन मंडळीनं एकत्र येत संदीप पाटील साहेब रायगड समर्थक असोसिएशनचे अध्यक्ष यांना सोबत घेत मात्र उभी केली असोसिएशन आणि आम्हा सर्वात समर्थकांना मात्र मानाचा आणि सन्मानाचा असा मंच निर्माण करून दिला आहे. याबद्दल रविदादा सत्यवान शेठ मात्रे प्रमोदबाई आगलावे आणि त्याचबरोबर संदीप पाटील साहेब तुम्हा सर्वांचा आम्ही सदैव ऋणी राहू. गोलंदाजीच्या मार्कवर चंदू म्हणजेच चंद्रकांत पोपेटा 29 धावा 10 फटके लागतात. या षटकामध्ये धावा रोखून धरल्यात. फिरकीचा ताल अजूनही धरला जातोय. यष्टरक्षक चूक करतोय आणि ती चूक मात्र हेरली आणि प्रीतम सरळ धावत सुटलाय. परंतु प्रीतम अंतिम चेंडू तुम्ही घेतली धाव त्याच्यामुळे तुम्ही अंतिम षटकामध्ये राहणार नॉन स्ट्राईक एंडला. लहू भोईर आज पूर्ण खेळाची मजा घेतली जातीये. सगळे चेंडू खेळायला मिळत आहेत आणि इथे 3 षटकांच्या खेळानंतर प्रथम फलंदाजी करताना सुरभी 11 पडगे संघ जाऊन ठेवतोय. 40+ मास्टर्स 1-32 यानंतर सामना महापोली बनाम पोसरी. नाण्यापैकीचा कौल लागलाय पोसरी संघाच्या बाजूनं आणि निर्णय लगेचच येईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. आपण विचार केला तर मात्र 12:21 मिनिटांनी सामना सुरू झालाय. अजूनही तुमच्याकडे 4 मिनटं बाकी आहेत. त्याच्यामुळे 20 मिनटामध्ये पूर्वार्ध संपलाच पाहिजे. याच्यापुढे सगळे नियम स्ट्रिक्टली पाळले जातील आणि स्ट्रिक्टलीच सामने खेळवले जातील. आता एक्सक्यूज नाही. सगळ्यांना सामने आनंदाने पाहिजेत आणि वेळेवरही खेळायचं आहे. चला सामना सुरू करा. 4 मिनटाचा पूर्वार्ध उरला आहे फक्त आणि फक्त आणि चेंडू शिल्लक असतील 6. गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज जयदास मात्रे. जयदास मात्रे स्ट्राईकवर पुन्हा एकदा लहू भोईर 14 चेंडू 17 धाबा काढलेत. आत्ता अंतिम चेंडूवर धाव घेताना विचार करायला हवं होतं. तो विचार नाही केला ना तो आत्ता करायला लागेल. आता फक्त इकडे पाहत राहायचं. धावायच्या 2-2 धावा. सुंदर सुंदर फटकेबाजी आहे. 2 धावा घेतले जातील जरूर जरूर. 2 धावा मी म्हटलं होतं परंतु इथे बराचसा खेळ रंगतोय. फायनली तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न फसला परंतु जोरदार टाळे होत आहे. एकदा लहू भोईरसाठी कमालीची रनिंग बिटवीन द विकेट दाखवली आहे. तब्बल 17 धावा तो वैयक्तिक धावलाय.
त्याच्यामुळे अफुलातून अफुलातून हाताला धरून न्यापलेत कोणीतरी, कारण इतका दमलाय बिचारा. सामना संपल्यानंतर ना उपचार करावे लागतील, परंतु कमालीचा खेळ राहिला लहू भोईर यांचा. आणि जसा स्ट्राईकवर गेला प्रीतम पाटील, त्यानं मात्र तडाखे द्यायला सुरुवात केली. ठोकला जातोय हा मात्र त्यांच्या बॅटमधून जाणार डीप थर्डमॅनच्या दिशेनं हा चौकार. आता मात्र नवा दम दाखवला जाईल, कारण रायगड समर्थक असूनचे सल्लागार विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य स्पर्धा, अतिशय उत्तम स्पर्धा रजनी क्रिकेट खेळवली जाते. आणि त्या स्पर्धेमध्ये मात्र या प्रीतम पाटीलचे दोन मोठे फटके मी पाहिले होते. त्या दोन मोठ्या फटक्यानं रायगडकरांच्या आशा पल्लवित केल्या होत्या. आणि तसाच फटका येईल का, गॅप शोधली जाईल, शतरक्षक चेंडूपर्यंत नाही पोहोचू शकला. काऊ कॉर्नरच्या मधून चेंडू सरळ गेला, सॉरी मिडविकेटच्या मधून चेंडू सरळ गेला सीमारेषाबाहेर. लागोपाठचा हा दुसरा चौकार, धापलकर धावा लागल्या, तब्बल 40 धावा. एक समाज सेवक खास त्याला जनसेवेचा ध्यास. एक समाज धन्यवाद. या स्पर्धेमधला पाचवा फलंदाज ठरला की ज्यांना लागोपाठच्या दोन चेंडू दोन चौकार ठोकलेत. क्या बात, लाजवाब. दोन चौकार नंतर षटकार. रायगड जिल्हा खानापूर तालुका गाव आहे वडगाव, त्याच गाव आहे वडगाव. धन्यवाद रीजे एम के सरकार, राजकारणातील सच्चा समाजसेवक. मित्रांनो, अगदी प्रामाणिक माणूस महादेवदादा गडगे, खऱ्या अर्थानं राजकारणामधील एकदम प्रामाणिक माणूस. आणि अशा प्रकारे पूर्वार्ध मात्र इथे संपतोय. धापडकर धावा लागल्या, तब्बल 46 आपल्या वाट्याला आलेल्या. 20 मिनटं म्हणजे 20 मिनटं, 12:21 सामना सुरू झाला आणि 12:41 पूर्वार्ध संपलाही. त्याच्यामुळे 20 मिनटं, आणि प्रीतम पाटील आपल्यालाही असं सांगण्यात येईल की 20 मिनटं. परंतु उत्तम फलंदाजी वाट्याला आले, 4 चेंडू ठोकल्यात, तब्बल 14 धावा. आणि मात्र मोठी धावसंख्या उभारली आहे ती म्हणजेच या सुरभी 11 पडगे संघानं. 46 धावा रविदादा भोईर. दशरथदादा पाटील यांचा आवाज आज आपण दिवसभर ऐकला, त्याच्यामुळे कदाचित ना संतोष चौधरी सर हसून हसूनही मंडळी आता रिलॅक्स झाली आहे. त्यांना आता कळलं आहे कधी होऊ दे सामने, आत्ता काही परवा नाही, कारण ज्याप्रमाणे आज रंगवलं ना चित्र, हे चित्रच खतरनाक आहे ते. कारण एकदा का चित्र रंगवलं की पुढचा दुसरा कोणताच रंग त्या चित्रावर चालत नाही. दशरथदादा पाटील अनोखी अदा आहे. हो कासबला आहे, कारण आमचं कॉन्टॅक्ट झालं होतं, सांगितलं की इथे थांबायचं होतं, परंतु कासबला कालच बोललो होतं, त्याच्यामुळे तुमच्या इथे आले ही फार मोठी गोष्ट आहे. पाटे पाटे ते येण्याजोगे राहिले पाहिजेत, तर येतील नक्की. त्यांना गाडी घेऊन जा तर ते येतील. पॅडीने त्यांना व्यवस्थित आणलं पाहिजे का, मग पॅडीच्याच कात्या निघतील. त्याच्यामुळे चला क्षेत्रक्षण सजवायचं आहे. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 47 धावांची. टीम मीटिंग घेतली जाईल. उत्तम धावा धापडकरती लगावल्या गेलेत. आज मी म्हणेन ना की 40+ मास्टरला संधी आहे, एक नामी संधी आहे, कारण टीम आय थिंक कमी झालेत. त्याच्यामुळे पहिला सामना आहे ना फार महत्त्वाचा राहणार आहे त्यांच्यासाठी. 20 मिनटामध्ये जसा पूर्वार्ध संपलाय, चेंडू आपण ग्राउंडवर घेऊन गेलात. मित्रा इकडेच दाखवले असते चेंडू तर बरं झालं असतं कदाचित, म्हणजे इकडून चेंडू घेऊन गेले असते तेही.
तर मंचावर उपस्थित आपण पाहतोय शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल तालुका सरचिटणीस आणि जाणीव सामाजिक संस्था पनवेल चे अध्यक्ष एक आदर्श व्यक्तिमत्व आणि नैना प्रकल्पाचा विरोध करण्यासाठी जी संस्था उभी राहिली त्यामध्ये भरीव कामगिरी करणारं हे सर्वसामान्यांचं असामान्य नेतं म्हणजेच नक्कीच पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती माजी आजीही होतील त्या डाऊट नाही, परंतु इथे मात्र कारण हे पद लागण्यासाठी ना मित्रांनो खूप काबड कष्ट करावे लागतात। राजेजी केनी सर यांचा मात्र यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल। आदरणीय ज्ञानेश्वर दादा यांच्या शुभ हस्ते मात्र सन्मान होताना आपण पाहतोय राजेजी केनी साहेबांचा एक उत्तम व्यक्तिमत्व आणि दिवसभर काबड कष्ट करत जगासाठी धावत मात्र असणारा माणूस रात्रीही आपल्या टीमसोबत येतो हे फार मोठी कौतुकाची गोष्ट आहे। त्याचबरोबर स्वप्नीलजी भुजंग साहेब यांचा येतो जे मान सन्मान करायचा आहे। स्वप्नीलजी भुजंग सर आपला विनंती करतोय की आपण या अतिथी कक्षामध्ये या आणि आपला सन्मान स्वीकारा। तर ज्ञानेश्वर दादा आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते इथे मात्र आपण सन्मान करायचा आहे। पंचायत समिति सदस्य आदरणीय स्वप्नीलजी भुजंग साहेब यांचे यथोचित मान सन्मान या सरपंच चषक 2023 च्या रजनीमध्ये केला जातोय। धन्यवाद आणि वळूया आपण या सामन्याकडे। या उत्तरार्धामध्ये काय घडेल, उत्तरार्ध कसा रंगेल, प्रॅक्टिस नाही पण सामना सरळ सुरू करायचा, अजिबात आता एक्सक्यूज कुणालाच राहणार नाही आहे, त्याच्यामुळे फक्त सामने सुरू करायचे आणि अशा प्रकारे खेळ कसा राहील। 20 मिनिटाचा पूर्वार्ध आणि 20 मिनिटाचा उत्तरार्धामध्ये रंगलेला आहे नाटक। या नाटकाचा उत्तरार्ध पडदा कसा पाडला जाईल, कोणता संघ धावांचा पाठलाग करेल की धावांचा पाठलाग रोखला जाईल आपण ऐकूया। इथे मात्र समालोचनामध्ये रुपयजी दळवी यांचा एक गोड आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल। थँक यू दादा, इस मॅच के ऊपर चलते है, बढिया अँकरिंग हमने सुनी, ऐसे लग रहा था ये मॅच पूरा उनके साथ ही सुनो, पर बढ़िया एंकरिंग के माध्यम से यहाँ पे होते हुए अब आने वाली गेंद है, 4 ओवर है, 47 रन की जरूरत है। बल्लेबाजी की पारंपरिक तरीके की जोड़ी मैदान में जा चुकी है, किशोर केनी और अमर केनी दोनों बल्लेबाजी की जोड़ी। क्या हो रहा है मैदान में देखिए, 20 मिनट में मैच पूरी होनी चाहिए। मैं अंपायर को गुजारिश करूँगा जल्द से जल्द मैच ऑन करना है। गेंद गेंद बॉल बॉय को मैं गुजारिश करूंगा गेंद मैदान में ले जानी है। बढ़िया मैच यहाँ पे होते हुए सरपंच ट्रॉफी के माध्यम से हमारे एमके गड़गे साहब इनके माध्यम से ये मैच ऑर्गेनाइज की गई है। बढ़िया मैच आज के दिनों में यहाँ पे दिखाई देती हुई 40+ के मुझे लगता है 4 टीम यहाँ पे खेल कर रही है। बढ़िया मैच इस मैदान के ऊपर होता हुआ 20 मिनट्स में ये मैच पूरी होनी चाहिए। दोनों टीमों के बीच में 47 रन बनाने हैं। बढ़िया मैच यहाँ पे होती हुई सुखापुर स्टार सुखापुर और देखा जाए तो एक तरफ बढ़िया मैच सुरभि 11 पड़गे सुरभि 11 पड़गे टीम ने यहाँ पे बल्लेबाजी करते हुए टोटल रन बनाए 46 रन 47 रन की अब जरूरत है इस मैच जीतने के लिए स्टार सुखापुर टीम के लिए। देखिए किस तरह का मैच होगा दोनों टीमों के माध्यम से ये देखा जाएगा। बढ़िया मैच गेंदबाजी के माध्यम से गेंदबाज सूरज जोशी मैंडेटरी पावर की ओवर है। इस मैंडेटरी पावर की ओवर में किस तरह गेंदबाजी होगी सूरज जोशी इनके माध्यम से 20 मिनट्स अंपायर का मैच ऑन का इशारा। बढ़िया मैच 48 अब तक हो चुके हैं 12:48 20 मिनट्स में ये मैच खत्म होना चाहिए। पहली गेंद सूरज जोशी की किशोर केनी के लिए। पहली गेंद हवाई सफर हुई थी, फील्डर थोड़ी सी देरी हुई पर यहाँ पे 1 रन बना, 1 रनों से खाता खोला किशोर केनी ने। टोटल स्कोर क्या 11 स्टार वापिस चाहता 11 स्टार सुखापुर टीम यहाँ पे बिलाव कर रही है। 47 रन जीत के लिए बनाने, 1 रन तो अब तक पूरे किए हैं। मैंडेटरी पावर की ओवर सूरज जोशी के माध्यम से बढ़िया फील्ड यहाँ पे लगाई चुकी है।
लॉगॉन क्षेत्र से एक फील्डर मौजूद है, देखा जाए तो, और एक कवर पॉइंट एक्स्ट्रा कवर क्षेत्र से फील्डर मौजूद है, अच्छी फील्ड। ये गेंद बढ़िया तरीके से खेलने का प्रयास, लाजवाब अब गेंदबाजी हो रही है सूरज जोशी के माध्यम से। जिस तरह डॉट गेंदोगे उस तरह एक परेशानी होगी रन बनाने के लिए जो 11 स्टार सुकापुर टीम को। अब आने वाली गेंदें बाकी होगी 22 गेंदें और 46 रनों की जरूरत। ये गेंद विकेट कीपर के हाथों से गेंद छूटी पर एक रन यहां पे चुरा लिया है। देखिए रनिंग द बीट विनिंग, जिस तरह ये 40 प्लस के ये बल्लेबाज, ये बढ़िया बल्लेबाजी उनके माध्यम से हो रही है। देखा जाए तो उनके एक उनकी बात है एक धाव आरोग्य सटी, पर यहाँ पे जो मैंने देखा जो लहू भोई जिन्होंने चार चार रन भागे, बहुत सारी उनके खून में बहुत सारी मुझे लगता है क्षमता अब तक का अच्छी बल्लेबाज दौड़ लगाने के लिए। गेंद बढ़िया तरीके फील्ड करने का प्रयास यहाँ पे होता हुआ, पर चार रन यहाँ पे बचाए और एक रन यहाँ पे बनता हुआ टोटल स्कोर कार्ड के ऊपर 3 रन अब तक बनाने में सफलता जो 11 स्टार सुकापुर टीम को। सुकापुर टीम को जानना पड़ेगा, अच्छे अच्छे बल्लेबाजी करने पड़ेगी, बल्ले बल्ले से चौवे छक्के दागने पड़ेंगे तब ये जीत हासिल कर पाएगी सुकापुर की टीम। पर अच्छी गेंदबाजी अब तक हो रही है जो देखा जाए तो सुरभि 11 पड़गे के माध्यम से, सूरज जोशी के माध्यम से बढ़िया गेंदबाजी अब तक हो रही है। 3 ही रन खर्च हुए, अच्छी गेंदबाजी। ये गेंद लाजवाब तरीके से खेली हुई गेंद को ढकेल दिया अमर केनी के बल्ले से निकला हुआ बेहतरीन छक्का। सम्माननीय अतिथि महोदय हमारे मेहमान नवाजी कुणाल फड़के साहब, इन्हें मैं गुजारिश करूंगा रंगमंच पर आ जाइए, हमारे मेहमान हैं, मेहमान का यहाँ पे स्वागत किया जाएगा। वेलकम सर, आप आ जाइए रंगमंच पर आके विराजमान हो जाइए। वेलकम 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 कुणाल पाटिल, कुणाल फड़के साहब इनका यहाँ पे स्वागत होता हुआ मैं उन्हें गुजारिश करूंगा आप रंगमंच पर आ जाइए। देखिए बढ़िया मैच हो रही है, जिस तरह अमर केने ने एक छक्का दागा बढ़िया छक्के के बदौलत टोटल स्कोर कार्ड के ऊपर 9 रन, अभी भी 48 रनों की जरूरत है आने वाली 19 गेंदों में। सूरज जोशी की गेंद लाजवाब तरीके से खेली, फील्डर वहां पर मौजूद है पर एक रन पूरा किया, दूसरा रन तेजी से भागते हुए दोनों बल्लेबाज, 2 रनों से टोटल स्कोर 11 रन। पहली ओवर का मुकाबला यहाँ पे खत्म हो चुका है, मैंडेटरी पावर की ओवर में रन आए 11, अभी भी जीत के लिए बनाने हैं आने वाली 18 गेंदे और 36 रनों की जरूरत है। देखिए बढ़िया मैच यहाँ पे हो रही है, 5 मिनट, देखिए सर ने बताया था 5 मिनट एक ओवर के लिए लग रहा है, 20 मिनट का सत्र होगा। बढ़िया मैच बढ़िया तरीके से खेल यहाँ पे हो रहा है। चलिए मैं गुजारिश करूंगा पड़गे टीम, टाइम पास नहीं करना है, 20 मिनट में यह मैच पूरा होना चाहिए, 20 मिनट में यह मैच यहाँ पे होना चाहिए। पहले सत्र में जिस तरह सुकापुर टीम ने 20 मिनट पूरे किए थे, अब पड़गे टीम की तरफ भी 20 मिनट है, पर यह मैच कैसा होगा, आने वाली 18 गेंदे और 36 रनों की जरूरत है। बढ़िया मैच, देखिए सरपंच ट्रॉफी मैदान के ऊपर होती हुई, गेंदबाजी के माध्यम से नए गेंदबाज अब तक आते हुए, सुरभि 11 पड़गे की तरफ से संतोष भोईर गेंदबाजी करेंगे। देखिए ये सभी का नाम, पहले सभी का नाम बड़ा था, अब ये 40 प्लस में खेल रहे, 40 प्लस में भी अपना नाम अब तक ये वही बड़ा नाम अब तक रख रहे हैं ये 40 प्लस के माध्यम से। देखिए संतोष भोईर आप गेंदबाजी करेंगे, किस तरह की गेंदबाजी होगी, 18 गेंदों में 36 बनाने जो
इलेवन स्टार सुकापुर टीम के लिए। देखिए किस तरह का खेल होगा इस मैदान के ऊपर, ये भी देखा जाएगा। गेंदबाज संतोष भोईर की गेंद सामने की छोर, बल्लेबाजी करेंगे बल्लेबाज किशोर केनी। अब तक देखा जाए तो बैटिंग ऑर्डर की जो जोड़ी मैदान में मौजूद है, विकेट अब तक लेने में सफलता नहीं मिल पाई है जो पड़गे के गेंदबाजों को। संतोष भोईर अब कुछ तो करना पड़ेगा, पर इलेवन स्टार सुकापुर के ये बल्लेबाज भी बढ़िया बल्लेबाजी अब तक यहाँ पे होती हुई। ये गेंद खराब गेंदबाजी, हम्पायर का वाइड का इशारा, बहुत देरी के बाद एक वाइड यहाँ पे होता हुआ, वाइड के माध्यम से स्कोर हिलता हुआ। टोटल स्कोर, स्कोर कार्ड के ऊपर 12 रन 18 गेंदे और 35 रनों की अब जरूरत है। किशोर केनी स्ट्राइक में, संतोष भोईर की गेंदबाजी, ये देखिए बढ़िया गेंदबाजी, विकेट कीपर यहाँ पे छूके, विकेट कीपर ने गेंद यहाँ पे पकड़ पाते तो ये डॉट गेंद बन पाती, पर एक रन बाइक के माध्यम से यहाँ पे मिलता हुआ, एक रनों से टोटल स्कोर हिलता हुआ। टोटल स्कोर, स्कोर कार्ड के ऊपर 13 रन 17 गेंदे 34 रनों की जरूरत है। मैच देखा जाए तो शांत मैच, और ये मैच का आनंद ले रहे सभी क्रिकेट के शौकीन, सरपंच ट्रॉफी के माध्यम से सभी को शुभकामनाएं। ये गेंद लाजवाब गुगली गेंदबाजी हो रही है, संतोष भोईर देखिए तजुर्बा उनके पास, वो तजुर्बे से गेंदबाजी हो रही है उनके माध्यम से। डॉट गेंद यहाँ पे होता हुआ, जिस तरह डॉट गेंद होगा उस तरह समीकरण में बदल होगा। अब आने वाली 16 गेंदे और 34 रनों की जरूरत है। अब 11 स्टार सुकापुर टीम के बल्लेबाजों को अपना बल्ला खोलना पड़ेगा, तब और तब जीत हासिल कर पाएगी ये सुकापुर की टीम। ये गेंद खराब गेंदबाजी, अंपायर का वाइड का इशारा यहाँ पे होता हुआ, जिस तरह डॉट गेंद उसके बाद वाइट यहाँ पे संतोष भोई के माध्यम से स्कोर हिलता हुआ। 14 रन बिना विकेट के नुकसान पर खेल रही है 11 स्टार सुकापुर की टीम। आने वाली गेंदे है बाकी 16 और जीत के लिए बनाने हैं 33 रन। संतोष भोईर देखिए लाजवाब गेंदबाजी, अंपायर की उंगली उठी और विकेट नंबर पहला यहां पे जाता हुआ, टोटल स्कोर वहीं पे रुका हुआ 14 रन। विकेट नंबर एक अमर केनी यहां पे आउट हो चुके हैं। टोटल स्कोर देखा जाए तो अमर केनी के माध्यम से 6 गेंदों में सिर्फ 9 रन बना के पैवेलियन लौटे नए बल्लेबाज आ चुके बल्लेबाजी के लिए संदीप मस्कर। देखिए संदीप मस्कर अब किस तरह बल्लेबाजी करेंगे इस मैदान के ऊपर, ये देखा जाएगा। लाजवाब मैच यहाँ पे हो रहा है 40 प्लस के माध्यम से। देखा जाए तो अब तक टोटल स्कोर 14 रन, आने वाली गेंदे होगी बाकी 15 गेंदों में 33 रनों की जरूरत है नए बल्लेबाज संदीप मस्कर। अब संदीप मस्कर को अपना बल्ला खोलना पड़ेगा, तब 11 स्टार सुकापुर टीम ये रनों का पीछा यहाँ पे सिलसिला और ये रनों का टारगेट पूरा कर पाएगी। संतोष भोईर देखिए, संतोष भोईर अब तक अच्छी गेंदबाजी उनके माध्यम से। स्ट्राइक बल्लेबाज संदीप मस्कर लेफ्टी बैट्समैन है, देखिए लेफ्टी बैट्समैन संदीप मस्कर क्या करेंगे। अगेन हवाई सफर है, फील्डर मौजूद और कैच यहाँ पे छूटी है संदीप मस्कर पे, 2 रन यहाँ पे पूरे किए। तीसरे की गूंज, तू चल मैं चल पर यहाँ पे विकेट मिलता हुआ और किशोर केनी बैक टू पैवेलियन और खुद की विकेट यहाँ पे होती हुई और 2 रनों से टोटल स्कोर 16 रन पर दूसरी विकेट यहां पे मिलती हुई 11 स्टार सुकापुर टीम की। धन्यवाद डीजे कुणाल जी फडके यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे। कुणाल जी फडके यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा। देखिए नए बल्लेबाज जयदाश मात्रे यहाँ पे आ चुके हैं। देखा जाए तो थोड़े नाराज हो गए किशोर केनी, रन मिल पाती तो 3 रन मिल पाते, पर
थोड़ा सा रनिंग द बिट विनिंग में बदलाव, तू चल मैं चल, पर कॉलिंग नहीं हुई और वो कॉलिंग के अभाव से विकेट यहाँ पे जाती हुई रनआउट के माध्यम से, और टोटल स्कोर 16 रन स्कोर कार्ड के ऊपर बनते हुए संतोष भोईर की लाजवाब गेंदबाजी हो रही है। ये गेंद हवाई सफर यहाँ पे होती हुई, स्क्वेयर लेग रीजन से गेंद जा चुकी, फील्डर वहां पे मौजूद था पर कैच लपक नहीं पाए, एक रन बना, दूसरा रन भी पूरा किया। रनिंग द मिड विनिंग दोनों में लाजवाब यहाँ पे होती हुई, टोटल स्कोर कार्ड के ऊपर 18 रन। अब आने वाली 13 गेंदे 29 रनों की जरूरत है। देखिए 29 रन बनाने हैं, लाजवाब मैच चल रही है। पीटीसी लाइव के माध्यम से सभी घर बैठे क्रिकेट का आनंद ले रहे हैं। लाजवाब, कोई अपने फोन पर मैच देख रहा होगा तो कोई अपने टीवी के ऊपर मैच, एंड्रॉयड फोन टीवी सभी का मैच का आनंद ले रहे। ये सरपंच ट्रॉफी के माध्यम से 40+ का ये मुकाबला चल रहा है। एक तरफ 11 स्टार सुकापुर टीम रनों का सिलसिला करने के लिए 13 गेंदों में 29 रन बनाने पर देखा जाए तो, दूसरी तरफ सुरभि 11 पडगे टीम गेंदबाजी में संघर्ष हो रहा है। देखिए क्रिकेट ही है, एक तरफ कोई बल्लेबाज अच्छा चलता है तो एक तरफ गेंदबाज अच्छा होता है, पर ये क्रिकेट का खेल है और ये क्रिकेट के खेल में सभी आनंद यहाँ पे इस मैच का लेते हुए। ये गेंद लाजवाब तरीके से खेली हुई गेंद को, फील्डर वहां पर मौजूद, एक रन बना, दूसरा रन भागेंगे। देखिए ऐसा लग रहा नहीं है, ये 40+ के जो प्लेयर खेल रहे हैं, पर बढ़िया मैच यहाँ पे होती हुई इस मैदान के ऊपर। एक शॉर्ट रन है, देखिए तेजी कर रहे भागने में पर बैट नहीं लगा पा रहे, और एक रन शॉर्ट होने के कारण स्कोर में 19 रन बने। गया मुकाबला हमने देखा था वासीवली और पारगाव के बीच में, एक रन शॉर्ट वासीवली टीम ने निकाली थी और उसका पूरा जो लास्ट गेंदों में भुगताना तो उन्हें करना ही पड़ा, पर लास्ट के गेंद में 1 रनों से यहाँ पे वासीवली टीम हार चुकी थी। बढ़िया मैच हुआ था, पैसा वसूल मैच हुआ था उस मैच में, बहुत सारी सभी ने आनंद लिया था उस मैच का। और इस मैच में क्या होगा ये देखा जाएगा। संतोष भोईर ने अपनी गेंदबाजी में 8 रन यहाँ पे दे चुके थे, एक बाइक के माध्यम से रन मिला था, एक विकेट लेने में सफलता मिल चुकी थी एक रनआउट के माध्यम से, और एक विकेट उनके खुद के खातों में। ऐसी तरह से 2 विकेट बनते हुए 19 रन अब तक बने हैं। अब आने वाली 12 गेंदे 28 रनों की जरूरत है, 28 रन्स। अब ये दो बल्लेबाज संदीप मस्कर और जयदास म्हात्रे, अब इन्हें दोनों को छक्के चौके दागने पड़ेंगे, तब और तब 11 स्टार सुखापुर टीम यहाँ पे जीत हासिल कर पाएगी। गेंदबाज सुभाष ठाकुर की ये गेंद लाजवाब तरीके से स्क्वेयर लेग रीजन से गेंद, फील्डर अच्छी तरीके से करने का प्रयास किया था पर गेंद जा चुकी है 4 रनों के लिए, चौवा लगता हुआ जयदास म्हात्रे के बदले से। देखिए लाइव के माध्यम से गिर चुके थे वहां पे फील्डर स्क्वेयर लेग रीजन से, और चौवा बनता हुआ टोटल स्कोर स्कोर कार्ड के ऊपर 23 रन। अब समीकरण में बदल होगा, आने वाली 11 गेंदे 24 रनों की जरूरत है। बढ़िया मैच मैच ऑन है, देखिए दोनों तरफ मैच है, गेंदबाजी अच्छी होगी तो पड़गे टीम जीत हासिल करेगी, बल्लेबाजी अच्छी होगी तो सुकापुर टीम यहाँ पे जीत हासिल करेगी, पर ये मैच है, ये मैच में क्या भी हो सकता है। एक तरफ अच्छी गेंदबाजी भी हो सकती है, दूसरी तरफ अच्छी बल्लेबाजी हो सकती है, पर ये मैच बढ़िया तरीके के चलता हुआ यहाँ पे 40+ के माध्यम से। 11 गेंदे 24 रनों की जरूरत है गेंदबाजी के माध्यम से, गेंदबाज सुभाष ठाकुर, सामने की छोर जयदास। ये गेंद लाजवाब तरीके से खेली हुई गेंद, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के बीच में गेंद, फील्डर वहां पे मौजूद, देखिए यहाँ पे पूरे होते हुए लाजवाब रनिंग द बीट विनिंग दोनों बल्लेबाजों के माध्यम से यहाँ पे होती हुई। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 25 रन यहाँ पे बने, 10 गेंदे 22 की जरूरत है, 10 गेंदों में 22 रन बनाने पड़ेंगे 11 स्टार सुखापुर टीम को। ये गेंद बढ़िया तरीके से खेली हुई गेंद, फील्डर मौजूद है, एक ही रन यहाँ पे बनता हुआ
लाजवाब फील्ड और यहाँ पे एक रनों से स्कोर 26। अब आने वाली 9 गेंदें देखिए एक के दुख के से अब काम नहीं बनने वाला है। 11 स्टार सुखापुर टीम के बल्लेबाजों को अब जानना पड़ेगा, छक्के चौके दागने पड़ेंगे संदीप मस्कर और जयदास म्हात्रे को, पर सुभाष ठाकुर भी किसी से कम नहीं है, अच्छी गेंदबाजी उनके माध्यम से यहाँ पे हो रही है। बढ़िया मैच है, दोनों तरफ मैच ऑन है, कौन सी टीम अब ये जीत हासिल करेगी ये देखा जाएगा। 9 गेंदे 21 रनों की जरूरत यहाँ पे आ चुकी है सुखापुर टीम को। चलिए देरी नहीं कीजिए गेंदबाज सुभाष ठाकुर, इन्हें मैं गुजारिश करूंगा 20 मिनट्स में ये मैच यहाँ पे पूरी होनी चाहिए। ये गेंद लाजवाब तरीके से खेली हुई गेंद को लॉन्ग ऑन क्षेत्र से ट्रैवल हो रही है, फील्डर वहां पर मौजूद है। देखिए फील्ड भी अच्छी हो रही है अब पड़गे टीम के तरफ से। जानते हैं इस मैच को जीतने के बाद एक लाजवाब खेल होगा जो पड़गे टीम को, पर पड़गे टीम भी संघर्ष कर रही है, दूसरी तरफ बल्लेबाजी में सुखापुर टीम भी संघर्ष कर रही है। पर देखा जाए तो अब तक गेंदबाजी अच्छी हो रही है जो पड़गे टीम के माध्यम से, बल्लेबाजी अब होनी चाहिए सुखापुर के बल्लेबाजों के माध्यम से। यह गेंद लाजवाब तरीके से खेली हुई गेंद, गेंद जा चुकी है वन बाउंस बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। जयदास म्हात्रे के बल्ले से निकला बेहतरीन चौवा। देखिए जिस तरह क्रिकेट का संग्राम यहाँ पे चल रहा है उसी तरह हर जगह पे बैलगाड़ा भी शर्यत चल रही है, उसी का ये गीत डीजे मास्टर के माध्यम से। ये गेंद देखिए लाजवाब तरीके से खेली हुई गेंद, कवर काउ कॉर्नर से गेंद ट्रैवल हो रही है, फील्डर वहां पर मौजूद, एक रन पूरा किया, दूसरे की गूंज यहाँ पे होती हुई, तीसरा रन भी यहाँ पे पूरा करते हुए दोनों बल्लेबाज। बढ़िया बैटिंग यहाँ पे जयदास म्हात्रे के माध्यम से यहाँ पे होती हुई, 3 रनों से टोटल स्कोर अब तक बन चुका है देखा जाए तो स्कोर कार्ड के ऊपर। 34 रन 2 विकेट अब तक जा चुके हैं, आने वाली 6 गेंदे और 13 रनों की जरूरत है, 6 गेंदों में 13 रन अब बनाने हैं। एक हार्दिक स्वागत। कुणाल फड़के आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना आमची नम्रतेची विनंती आहे की त्यांनी कृपया सर्वांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। कुणालजी फड़के आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं या सरपंच ट्रॉफी मध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। चलिए मैच की तरफ चलते हैं, मेहमान नवाजी कुणाल फड़के साहब यहाँ पे आ चुके हैं,
उनका यहाँ पे स्वागत है। वेलकम सर, वेलकम वेलकम। चलिए अब आने वाली 6 गेंदे जीत के लिए बनाने हैं। 13 रनों की जरूरत है गेंदबाजी के माध्यम से। गेंदबाज, नए गेंदबाज आ चुके हैं, रामदास भोईर। देखिए रामदास भोईर गेंदबाजी के माध्यम, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदई विभाग अध्यक्ष कुणाल फडके यांचे इथे हार्दिक हार्दिक स्वागत। या सरपंच ट्रॉफी मध्ये त्यांच्या समूहात आलेले त्यांचे सर्व सहकारी त्यांचे स्वागत। आमचे मित्र आदरणीय अनिल पवार कॅस्ट्रॉल यांचेही इथे आगमन झालेलं आहे, त्यांचेही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। मॅच अतिशय चांगली रंगात आलेली आहे। देखिए पहिली गेंद के ऊपर डॉट गेंद यहाँ पे बन चुकी है। अब आने वाली 5 गेंदे 13 रनों की जरूरत है। स्ट्राइक में बल्लेबाजी कर रहे हैं जयदास मात्रे। अब तक देखा जाए तो 5 गेंदों में 14 रन यहाँ पे बना चुके हैं। अब जयदास मात्रे को जानना पड़ेगा, जयदास मात्रे को अपना बल्ला खोलना पड़ेगा, तब और तब यहाँ पे सुकापुर टीम जीत हासिल कर पाएगी। स्लोवर डिलीवरी गेंदबाजी यहाँ पे होती हुई गेंदबाज रामदास भोईर के माध्यम से। जिस तरह पहला गेंद डॉट, उसके बाद दूसरे गेंद के ऊपर डॉट, अब समीकरण में बदल होगा। आने वाली 4 गेंदे 13 रनों की जरूरत है। जयदास मात्रे को छक्का दागना पड़ेगा, चौवा दागना पड़ेगा, तब और तब 11 स्टार सुखापुर की टीम जीत हासिल कर पाएगी। ये गेंद देखिए, लाजवाब गेंदबाजी, मैच ऑन है और कमबैक ला रहे रामदास भोईर के माध्यम से। 3 गेंद यहाँ पे डॉट डाल चुके हैं, 3 गेंद डॉट यहाँ पे होते हुए 3 गेंद के ऊपर अब जीत के लिए बनाने हैं 13 रन। अब क्या होगा इस मैदान के ऊपर, किस तरह खेल करेगी 11 स्टार सुखापुर टीम पर यहाँ पे सुरभि पड़के टीम। अब खेल यहाँ पे होता हुआ 4 गेंद यहाँ पे डॉट डाल चुके गेंदबाज रामदास भोईर। रामदास भोईर की बात की जाए तो लाजवाब गेंदबाजी होती है अपने पड़के टीम के माध्यम से। इस 6 गेंदों में 13 की जरूरत थी, पर रामदास भोईर कमबैक लाया, लाजवाब गेंदबाजी की अपने गेंदबाजी के माध्यम से। अब आने वाली 2 गेंदे और 13 रनों की जरूरत है। देखिए 2 गेंदे 13 रन, लाजवाब मैच हुआ इस मैदान के ऊपर। ये 40+ का एक तरफ पड़ गए तो दूसरी तरफ सुखापुर टीम। सुखापुर टीम को अब आने वाली 2 गेंदों में टोटल स्कोर बनाना है 13 रन। रामदास भोईर ऑन द फायर गेंदबाजी के माध्यम से, लाजवाब गेंदबाजी। देखिए क्या गुगली गेंदबाजी कर रहे हैं अब तक रामदास भोईर ने। 5 गेंदे डॉट डालिए, 5 गेंदे और ये लास्ट का गेंद तो मेडल डालेंगे, तो इस सत्र की ये मेडल ओवर होगी, पूरी सत्र की मैडल ओवर होगी रामदास भोईर के माध्यम से। बढ़िया, ये गेंद हवाई पर है, फील्डर गेंद के नीचे आएंगे। तब तक यहाँ पे 1 ही रन पूरा किया और यहाँ पे जीत हासिल कर चुके हैं, 1 भी रन नहीं मिली। और सुरभि 11 पड़ गए टीम इस मैच में विन होती हुई और 11 स्टार सुखापुर टीम यहां पे हार चुकी है, पर दोनों ने बहुत भारी प्रयास किया और यहां पे जीत हासिल कर चुकी सुरभि 11 पड़ गए टीम।